ये दाटून म्हणलं होते दाखव ते येत नाही म्हणून ते हॅलो तुम्ही कुठे गेले पाहिले शेती ही सांग वरतून गेलो कॅमेरा मी अमोल केशवराव देवडे राहणार मोदखेड तालुका लोणार जिल्हा बुलढाणा. आम्ही आमच्या शेतामध्ये एका एकरमध्ये सध्या आता ड्रॅगन फ्रूट लागवड केलेली आहे. तरी आम्ही सध्या जी लागवड केलेली आहे त्याची मशागत म्हटलं तर म्हणजे पहिल्यांदा पोल आणले. पोल रवल्याच्या नंतर त्याला शेणखत आणि भर घातलेली आहे म्हणजे बेड तयार केली. बेड तयार केल्याच्या नंतर ड्रीप वातरून 2 दिवसाच्या अगोदर भिजवून घेतलं आणि नंतर त्याच्या बाद एका पोलला 4 कलमी लावलेले आहेत. एका पोलला 4 कलमी त्याच्यानंतर त्यांची जशी जशी वाढ होत गेली तशी तशी ते वरवेरी सुतळीने बांधत बांधत घेत सध्या आता 5 ते 6 फुटापर्यंत त्यांची उंची वाढलेली आहे. तसेच त्याचा कालावधी आता लावून तरी जवळपास 6 महिने तरी झालेलेच आहेत. ते त्या हिशोबाने ते 5 ते 6 फुटापर्यंत त्याची वाढ झालेली आहे. मशागतीचं म्हटलं तर एकदा बेड वाढल्याच्या नंतर जास्तीत जास्त म्हणजे जास्त भर घालायचं काम नाही. नंतर 2 फुटापर्यंत एकदा भर घातली की पुन्हा काहीच अडचण नाही. व तसेच नंतर एकदा त्याचा आता रिंगा टाकून दिल्या की काही अडचण येणार नाही. एकदा 3 लाख रुपयापर्यंत एकदाच खर्च लागू शकतो की पुन्हा 25 ते 30 वर्ष पुन्हा काहीच करायचं काम नाही. त्यानंतर त्याचा बाजारपेठेचं जर बघितलं तर 250 ते 300 रुपयापर्यंत त्याला भाव कधीही भेटू शकतो. तसेच त्याची मार्केटिंगचा जर बघितलं तर मुंबई पुणे किंवा नाशिक या ठिकाणी बाजारभाव बाजारात जाऊ शकतात. व तसेच सर्व युवा शेतकऱ्यांना माझे आवाहन आहे की नोकरी तर मिळतच नाही. त्या हिशोबाने आपण पारंपरिक शेती न करता काहीतरी नवीन वेगळ्या पद्धतीने वेगळी शेती करून करावी यासाठी सर्व युवा शेतकऱ्यांनी काही ना काहीतरी वेगळं असं करून दाखवावं हीच माझी विनंती आहे.
केशवराव संभाजी देवळे, राहणार मोदखेड, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा। मी या खेडेगावामध्ये राहतो आणि या माझ्या मित्राने एकदा सांगितलं की बा तुम्ही काहीतरी पारंपरिक शेती केल्यापेक्षा नवीन आधुनिक तंत्रज्ञानाची शेती करा। मग आम्ही सांगोला या ठिकाणी गेलो आणि तिथली शेती बघितली ड्रॅगन फ्रूटची। खऱ्या अर्थानं त्या माणसानं डाळिंबाची बाग काढून ड्रॅगन फ्रूट लागवड केली तर ती 11 एकर झालेली आहे त्यांची। तर त्या 11 एकरामध्ये त्यांचं खरोखरच 1 कोटीचं उत्पादन आहेच आणि त्यांनीसुद्धा सांगितलं। आणि या ड्रॅगन फ्रूटपासून मग आम्ही त्यांना विचारलं की बाबा याच्यापासून आपल्याला काय मिळणार, तर त्यांनी सांगितलं की शरीरासाठी म्हणजे तुमचा हृदयविकार, शुगर, असे बरेचसे म्हणजे हे आयुर्वेदिक औषध बनते आणि माणसानं जर हे खाल्लं तर त्याचे हातपाय गळाटत नाहीत, तंदुरुस्त माणूस राहतो। आणि आम्ही ही 1 एकर शेती तयार केली। माझा मुलगा मुलाला सांगितलं की बा ही अशी अशी आहे आणि तू ही शेती कर, तर त्यांनी ती लगेच शेती तयार केली आणि या शेतीमध्ये आज ती लागवड केलेली आहे। आम्ही सध्या शेतीमध्ये उभे आहोत। असं सगळं सर्व युवकांनी या नवीन तंत्रज्ञान घेऊन व आधुनिक शेती करण्याच्या मार्गानं लागावं। आणि युवकाला माझी एक सूचना आहे, हे ड्रॅगन फ्रूटच नव्हे तर आणखीन काही जर आधुनिक तंत्रज्ञान आलं तर त्याचा उपयोग करून शेती करावी आणि नोकरी सोडून किंवा नोकरीच्या मागे न लागता खऱ्या अर्थानं आधुनिक शेती करावी, म्हणजेच आपलं गाव सुधारेल, देश सुधारेल। आणि याचं 1 एकरामध्ये यावर्षीचं म्हणजे यावर्षीचं होणारं उत्पन्न 3 ते 4 लाखापर्यंत 100% हमखास होते याची मी ग्वाही देतो। आणि याच्या बाहेर देशामध्ये ज्याचं यांनी ड्रॅगन फ्रूट तयार केलं, चीनमध्ये असेल, रशिया असेल, थायलंडमध्ये असेल, तर त्यांचं ज्ञान आता आपण त्यांचं ज्ञान घेऊन आपण आपल्या भारतामध्ये सुद्धा नव्हे तर खेड्यामध्ये सुद्धा आपण हे तयार केलेलं आहे याची युवकांनी नोंद घ्यावी। आणि याचं बाजारपेठ मुंबई, पुणे आणि एवढंच नव्हे तर हे आमच्या मुलांनी व्हॉट्सअपवर टाकलं तर बऱ्याचशा व्यापाऱ्यांचे फोनसुद्धा आपल्या त्यांना आले की बा पुढच्या वर्षी आम्ही येऊ आणि हे तुमचे ड्रॅगन फ्रूट आम्ही घेऊन जाणार। तर याचा भाव 300-250 असा यांचा किलोचा भाव आहे, शेतामधून नेतात तर मार्केटमध्ये यांचा खऱ्या अर्थानं भाव आहे 400 ते 450 रुपये किलो, पण तो भाव आपल्याला मिळत नाही। आणि आता मग बघा म्हणजे यावर्षी आपण सोयाबीन वाढली पण याच्या अगोदर सोयाबीन 3 ते 4 हजार रुपये क्विंटलशिवाय विकली नाही आणि म्हणूनच सोयाबीनवर एकदा कीड आली। आणि कपाशी हे लाल्या येऊन कपाशीचं पीक आतापर्यंत म्हणजे डुबलेलं असं म्हणायला काय हरकत नाही। उडीद मुंगाचं तीच परिस्थिती झालेली आहे कारण निसर्गाच्या हाती आहे। मूंग तर मागच्या वर्षी तोडायचंच काम पडलं नाही पावसामुळं, ते जिरून गेलं जागीच। त्याच्यामुळं यावर्षी सर्व युवकांनी ड्रॅगन फ्रूट किंवा आधुनिक ऑर्गॅनिक शेतीकडं आणि कोणी भाजीपाला लावत असेल तर त्या ऑर्गॅनिक भाजीपाल्यालासुद्धा दुप्पट भाव मिळतो। आणि आपण हा बाकीचे जे भाजीपाला लावतो तर त्याला आपण 10 रुपये किलो न कोणी त्याला घ्यायला तयार होत नाही लवकर। जर ते ऑर्गॅनिक शेतीचं मॉलमध्ये जर गेला तर त्याचं 100 रुपये किलोमध्ये आज मुंबईमध्ये विकत आहे। असं सर्व युवकांनी याचं ज्ञान घ्यावं आणि ऑर्गॅनिक शेतीकडे वळावं हीच माझी इच्छा।